ही गोष्ट उमा आणि किसनची आहे, जे खूप कंजूस होते. रेशन आणण्यामध्ये 2 नाणी खर्च होतील. आज जेवण बनवणं गरजेचं आहे का? हातच सोडून. अरे उमा काकी, छोटाचा वाढदिवस होता ना, म्हणून लाडू बनवले होते, हे घ्या. अरे वा विमलावती, आमच्या दोघांकडून आशीर्वाद दे हो त्याला. नक्की काकी, देईन देईन. हे घ्या, बघा झाली आपल्या दोघांच्या जेवणाची सोय. वा 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 वा, काय चव आहे. अरे हे मी काय केलं, मी तर या चविष्ट लाडूंना खाऊन टाकलं. याने तर माझी भूक संपवायची सोडून अजूनच वाढवली ढवळून. तुमची भूक मिटवण्याच्या नादात पिशवीत ठेवलेल्या मुद्रांचं नामो निशाण सुद्धा राहणार नाही. थोडं स्वतःवर नियंत्रण ठेवा. ठीक आहे, तोंडावर तर नियंत्रण ठेवेन, मात्र जिभेवरून लाडूची चव आणि नाकातून त्याचा सुगंध जाता जात नाही. चला मनातून विचार जावा म्हणून झोपूया. लाडू आता तर राहवतच नाहीये. हो मला पण ग नाही राहत. ही घ्या नाणी आणि या कागदावर लाडू बनवण्याच्या सामानाची यादी आहे बरं का, थोडं थोडं घेऊन या हो. वा तू तर माझ्या पोटातली गोष्ट ओळखलीस, मी आत्ता आलो ढवळून. अरे वा हा सुगंध. वा काय सुगंध आहे, काकूंनी लाडू बनवल्यात का? काय बोलतोयस तू, हे कदाचित शेजारी कोणीतरी काहीतरी बनवत असेल. जा माणसं 2 आणि लाडू 3. आधी 1-1 खाऊन घेऊया आपण. वा वा चविष्ट. असं कस, एवढी मेहनत करून बनवलं आहे मी आणि खाणार तुम्ही? अगं पण लाडू बनवण्याची कल्पना कोणी दिली होती? पण नाणी कोणी काढली? पैसे कोणी काढले असतील तरी खाणार तर मीच. नाही मीच. नाही मी. नाही मी. मी मी. अच्छा ठीक आहे, याला अर्धा अर्धा करूया मग. ठीक आहे. नाही नाही थोडं इथे. तुझा वाटा तर मोठा झाला मग. अरे नाही नाही छोटा तर आहे. बरोबर नाही, आता तुम्ही जास्त घेत आहात, थोडं इथे. नाही इथे. त्यांची अर्धा लाडू खाण्याची युक्ती सुद्धा चालली नाही. शेवटी त्यांनी एक अट घातली की दोघही एकमेकांशी अजिबात बोलणार नाही. ज्याच्या तोंडून पहिला शब्द निघेल तो अट आणि लाडू दोन्ही हरेल. ही तर गप्प नाही बसू शकत, मी अट तर आरामात जिंकेन. किती वेळ गप्प बसतील, यांच्या तोंडून मी काही ना काही बदवून घेईनच. कोणी काहीच बोललं नाही आणि दोघेही एकमेकांची वाट पाहता पाहता झोपी गेले. उठलो तर तोंडून काही निघायला नको, गुपचूप झोपून जातो. अच्छा मी सुद्धा झोपूनच राहीन, नाही उठणार नाही काही बोलणार. हे
आताही दरवाजा बंद आहे. काकी काकी उमा काकी दरवाजा उघडा. दरवाजा वाजवताय, कुठेतरी बाहेर गेले असतील ते. हाय, कुठे गेले असते तर दरवाजाची कडी बाहेरून बंद असती ना, आतून नाही. आतमधून बंद आहे, काही गडबड तर नाही ना? आपल्यापैकी कोणीही त्यांना 2 दिवसापासून पाहिलं नाही. पायी पायी जोडून दरवाजा तोडावा लागेल. अरे आपले किसन काका आणि उमा काकू कंजूशीमुळे पोळीचा एक घास देखील खात नाहीत. दरवाजा तुटला तर काय करतील? एवढा वेळ नाही आपल्याकडे, दरवाजा तोडावा लागेल पायी पायी जोडून. एकच उपाय. तुम्ही लोक इथे आहात काका? ओ काका, आई काकी. अरे एवढा सगळं झालं पण ह्यांची झोप कशी उडत नाही पायी पायी जोडून? माझी शंका खरी तर नाहीये ना? अरे ज्याची भीती होती तेच झालं रे पायी पायी जोडून. काका काकी आपल्याला सोडून गेले रे. असं कसं झालं रे? आता काय करायचं? अरे पण आधी स्वतःला तर वाचवा. आग तर खाटेपर्यंत पोहोचली. अखेर मी जिंकले. अरे इथे कोणी भूत भीत नाहीये, आम्ही जिवंत आहोत. ढवळून अरे हो, हे तर खरोखरच जिवंत आहे. अरे बघत काय बसलाय, आग विझवा. आमचा लाडू. अरे हात जळाला. If you like this video, subscribe to our channel, Murti Media.